welcome to everybody. We are going to start today's practical. Practical number second, that is qualitative analysis of carbohydrate. अपन यहाँ पर क्या करना है? Carbohydrate analysis करना है. Qualitative and quantitative of फरक general में practical assignment. तो क्या होता? Qualitative मुझे क्या है? फक्त identification करना. Okay, the compounds. Quantitative मुझे कितनी परसेंटेज मध्ये आहे किंवा क्वालिटी त्याच्या पुस्तक डिटरमाइन करणे, इट इज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आपण काय करणार आहे आता? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. तर कार्बोहायड्रेट, फर्स्ट टेस्ट ऑफ कार्बोहायड्रेट टू आयडेंटिफाय ऑल कार्बोहायड्रेट शोज द पॉझिटिव्ह टेस्ट, दॅट इज कुठली? मॉलिश टेस्ट. मॉलिश टेस्ट मध्ये आपण काय काय यूज केलंय? मॉलिश टेस्ट मध्ये फर्स्ट टेस्ट सॅम्पल, 2 mL टेस्ट सैंपल प्लस अल्फा नैक्टिनॉल 2 mL प्लस कॉन्सेंट्रेटेड H2SO4, इट गिव वॉयलेट रिंग एट द जंक्शन. आता ही टेस्ट आपण बघतोय, दाखव. त्याच्या दोन लिक्विडच्या जंक्शन वरती एक वॉयलेट रिंग तयार झालेली आहे, एक वॉयलेट रिंग तयार झालेली आहे. इट इज द मॉलिश टेस्ट रिझल्ट. तर या टेस्टचं प्रिन्सिपल बघणार आहे. प्रिन्सिपल काय आहे? तर या टेस्टमध्ये समजा ग्लुकोज आहे, ग्लुकोज प्लस H2SO4, इट फॉर्म्स परफ्युरॉल. परफ्युरॉल स्ट्रक्चर तयार होणार आहे, याच्यापासून परफ्युरॉल स्ट्रक्चर तयार होणार. आणि हे जे आहे याच्याबरोबर अल्फा नॅक्टॉल जो आहे तो रिएक्ट होणार आणि हा व्हायलेट कलर प्रोड्यूस होणार, प्रोड्यूस ऍट द जंक्शन. ऍट द जंक्शन हा प्रिन्सिपल आहे. काय बघा, आपण जे टेस्ट सॅम्पल यूज करतोय प्लस H2SO4, इट फॉर्म्स परफ्युरॉल. आणि हा जो परफ्युरॉल तयार होतोय हा आपण जे अल्फा नॅक्टॉल टाकलेले आहे त्याच्याबरोबर रिएक्ट होऊन व्हायलेट कलर ऍट द जंक्शन ऑफ टू लिक्विड्स तयार होते. ओके, थांबवले. त्याच्यानंतर आपण आता बघितली मॉलिश टेस्ट, त्याच्यानंतर आपण जाणार आहे सोल्युबिलिटी टेस्ट. या सोल्युबिलिटी टेस्ट मध्ये फक्त 2 mL डिस्टिल वॉटर प्लस टेस्ट सैंपल, इट गिव सोल्युबल रिजल्ट्स फॉर मोनोसैक्राइड्स एंड डायसैक्राइड्स. ओके, त्याच्यानंतर ही टेस्ट सोल्युबिलिटी पॉझिटिव आली. त्याच्यानंतर आपण गेलो बेनेडिक्ट टेस्ट. बेनेडिक्ट टेस्ट मध्ये काय काय आहे? बेनेडिक्ट टेस्ट मध्ये आपण काय काय ऍड केलं? हां, बेनेडिक्ट सोल्युशन केलं. बेनेडिक्ट मध्ये टेस्ट सोल्युशन प्लस काय रिझल्ट आहे याचा? रिझल्ट काय आला याचा? आपला ब्रिक रेड कलर. बेनेडिक्स मध्ये काय काय बघा, टेस्ट सोल्युशन प्लस बेनेडिक्स रिएजेंट, इट गिव्स ब्रिक रेड टेस्ट. तर आपण बेनेडिक्स टेस्ट बघितली, त्यामध्ये आपण त्याचे ऑब्झर्वेशन बघतो टेस्ट ट्यूब मध्ये. तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये ब्रिक रेड, डार्क रेड कलरचा ऑब्झर्वेशन बघितलं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे बेनेडिक्स रिएजंट मध्ये काय कॉम्पोजिशन आहे. कॉम्पोजिशन मध्ये आहे कॉपर सल्फेट, हे प्रिन्सिपल आहे टेस्ट साठीचं. त्याच्यामध्ये आहे कॉपर सल्फेट, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम सायट्रेट. या कॉम्पोजिशन पासून बेनेडिक्स रिएजंट तयार होते. ओके, या रिएजंटचा पहिल्यांदा यामध्ये किती आहे की अल्कली म्हणून यूज केली जाते. अल्कली म्हणजे पीएच ऍट अल्कली साईड म्हणजे 7 to 14. हे अल्कलीचं काम आहे की हा मीडिया
म्हणजे प्लस 3 या हा जो कॉपर सल्फेट आहे तो आपल्याला क्यूब्रिक आयन देणार आहे. ओके, पहिल्यांदा यामध्ये रिएक्शन कसे होते ते दाखवतो मी तुम्हाला. पहिल्यांदा शुगर आहे जी टेस्ट सोल्यूशन मध्ये आहे. ओके, याच्या सोबत अल्कली रिएक्ट होते. अल्कली रिएक्ट झाली याच्यापासून इनाडायल्स तयार. रिएक्शन सांगतो तर इनाडायल्स तयार होतात आणि हे जे इनाडायल्स आहेत ते या क्युप्रिक आयन्स जे आहेत यामध्ये म्हणजे सीयू प्लस याच्यापासून तयार होणार क्युप्रिक हायड्रॉक्साईड. काय तयार होणार आहे? क्युप्रिक हायड्रॉक्साईड. हा क्युप्रिक हायड्रॉक्साईड पुढे काय करेल? क्युप्रिक हायड्रॉक्साईड ऑन बॉइलिंग, याला बॉइल केलं तर त्याचं काय होणार? कॉपर ऑक्साईड तयार होणार. हा ऑक्साईड जो आहे हा तुम्हाला रेड कलर देतो. काय करतो? रेड पीपीटी और ब्रिक रेड. तर याच्यामध्ये काय ऑरिजिनल कंपोजिशन काय? कॉपर सल्फेट, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम सायट्रेट. त्याच्यामध्ये सोडियम सायट्रेटचा रोल आहे काय? अल्कली मेंटेन करणं आणि त्याच्याबरोबर रिएक्ट होणं शुगर सोबत. कॉपर सल्फेटचं काम आहे क्युब्रिक आयन प्रोसेस करणं. ओके, आणि त्याच्यानंतर सायट्रेटचा रोल आहे तो प्रेसिपिटेट जो येतो कॉम्प्लेक्स करायचा त्याच्यासोबत आणि त्याला स्टेबल करायचं. ओके, तर त्याच्यानंतर शुगर पहिला अल्कली बरोबर रिएक्ट होणार, त्याच्यानंतर इनाडायल्स तयार होणार. ते इनाडायल्स आहे ते क्युप्रिक आयन जे मिळत आहे त्याच्याबरोबर रिएक्ट होऊन त्याच्यानंतर कॉपर हायड्रॉक्साईड हायड्रॉक्साईड तयार होतो आणि जो हायड्रॉक्साईड आहे तो बॉइल केल्यानंतर ऑक्साईड तयार होतो आणि त्या ऑक्साईडचं रेड कलर फॉर्मेशन. ओके ओके, त्याच्यानंतर आपण सेकंड रिडक्शन टेस्ट बघणार आहे, फेलिंग्स टेस्ट. पहिल्यांदा आपण बघूया रिड्यूस. ह्या ज्या टेस्ट आहेत या कशासाठी आपण बघतोय? रिड्यूस शुगर साठी. रिड्यूस शुगर म्हणजे काय? काय सांगितलं आपण गेल्या लेक्चरला? फ्री कार्बोनिल ग्रुप असतो ज्यांचा कार्बोनिल कार्बन फ्री आहे ते रिड्यूस रिडक्शन मध्ये भाग घेतात. ओके, त्या सगळ्याच आहे त्या शुगर्सचा काय म्हणायचं आपण? रिड्यूसिंग शुगर. तर रिड्यूसिंग शुगर्स आहेत की नाही हे चेक करण्यासाठी आपण ह्या दोन टेस्ट करतोय. कुठल्या कुठल्या? बेनेडिक्स आणि फेलिक्स. आता बेनेडिक्स आपण बघितली, त्याच्यानंतर आपण बघतोय फेलिक्स. फेलिक्स टेस्ट काय होणार? फेलिक्स ए रिएजंट प्लस फेलिक्स बी रिएजंट आणि त्यामध्ये काय टाकणार आहे आपण? टेस्ट सोल्युशन. तर त्या पूर्ण रिएजंटचे कंपोजिशन आपण बघूया. पहिल्यांदा आहे फक्त बेनेडिक ए मध्ये कॉपर सल्फेट आहे. काय? कॉपर सल्फेट जो आपण बघितला की याचा रोल काय आहे बेनेडिक्स मध्ये? बेनेडिक्स मध्ये काय? क्युप्रिक आयन्स देते. ओके, क्युप्रिक आयन्स. त्याच्यानंतर बी मध्ये पोटॅशियम सोडियम टार्टारेट. पोटॅशियम सोडियम टार्टारेट याचं काम काय? जो कॉम्प्लेक्स तयार होणार आहे कॉम्प्लेक्स जो फॉर्मेशन होणार आहे यामध्ये त्याचं स्टेबल स्टेबल करण्यासाठी. आणि हा एनएमएच काय करणार आहे? इथं एनएमएच काय करणार आहे? इट इज अल्कली टू रिएक्ट विथ शुगर अँड फॉर्म इनाडायल्स. ओके, सेम प्रिन्सिपल आहे, सेम बेनेडिक्स आहे. फक्त इथं काय केलंय? इकडे सोडियम कार्बोनेट यूज केलं, इट इज माइल्ड अल्कली. आणि इकडं जे एनएमएच केलं इट इज स्ट्रॉंग अल्कली. त्याच्यामुळं बेनेडिक्स आणि फेलिक्स मधला डिफरन्स काय आहे? इट इज स्ट्रॉंग अल्कली या रिएजंट मध्ये वापरली गेली. त्यामध्ये माइल्ड अल्कली बेनेडिक्स मध्ये. त्याच्यामुळं बेनेडिक्स ही स्पेसिफिक आहे. का स्पेसिफिक आहे? तर समजा स्ट्रॉंग अल्कली टाकली तर छोट्या क्वांटिटी मध्ये जर असेल शुगर तर ती डिग्रेड होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं फेलिक्स पेक्षा बेनेडिक्स जी आहे ती स्पेसिफिक टेस्ट आहे शुगर साठी, रिड्यूसिंग शुगर साठी. समजा कमी क्वांटिटी मध्ये जर शुगर आहे आणि स्ट्रॉंग एनर्जी टाकली तर डिस्ट्रॉय होण्याचे चान्स ते डिटेक्ट होणार नाही. तर त्याच्यासाठी स्पेसिफिक आपण बेनेडिक्स यूज करतो.
तालं हा फरक आहे बिगिनिंग्स आणि फिनिश मधला. त्याच्यामध्ये प्रिंसिपल सेम, अल्कली जी आहे ती शुगर बरोबर रिएक्ट होणार, शुगर बरोबर रिएक्ट होणार, त्याच्यापासून काय तयार होणार, इनाटाइल. ओके, इनाटाइल जो आहे तो कशा बरोबर रिएक्ट होणार, कॉपर क्यूप्रिक आयन्स बरोबर, याचा काय तयार होणार, क्यूप्रिक हायड्रॉक्साइड तयार होणार, क्यूप्रिक हायड्रॉक्साइड तयार होणार. आणि ऑन बॉइलिंग त्याचं काय होणार, क्यूपरस ऑक्साइड तयार होणार आणि इट गिव्स रेड कलर जो टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला दिसतोय. जो रेड कलर तयार झाला, ब्रिक रेड कलर, इट इज द ऑब्झर्वेशन ऑफ फिलिंग रिएक्शन. ओके, तर ही झाली फिलिंग टेस्ट. आता आपण कुठपर्यंत आलोय, आता आपल्याला एक आयडेंटिफाय कंपाऊंड दिलेलं आहे, मॉलिक टेस्ट बघितली पॉझिटिव्ह बरोबर, इथं आपल्याला कन्फर्म झालं की इट इज कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी बघितली, इट इज सोल्युबल इन वॉटर. त्याच्यामध्ये आपण दोन सोल्युबिलिटीमध्ये डायसॅक्राइड असतात किंवा मोनोसॅक्राइड आपण याच्याकडे आलो. ओके, त्याच्यानंतर रिड्युसिंग आहे की नॉन रिड्युसिंग आहे शुगर हे चेक करण्यासाठी आपण बेनेडिक्स आणि फेलिक्सचा टेस्ट केला. तर दोन्हीही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याकडे जी आहे ती इट इज रिड्युसिंग शुगर मोनोसॅक्राइड ऑर डायसॅक्राइड. त्याच्यानंतर आपण जाणार आहे बारफोर्ड टेस्ट. बारफोर्ड टेस्ट मध्ये काय डिफरेंशिएट करणार आहे आपण, तर ही जी शुगर आपल्याकडे आहे, ही जी शुगर आपल्याकडे आहे इट इज मोनोसॅक्राइड ऑर ट्रायसॅक्राइड, ही कुठली आहे हे शोधून काढण्यासाठी आपण जातोय बारफोर्ड टेस्ट. आणि बारफोर्ड टेस्ट सिग्निफिकन्स काय, इट इज फॉर पॉझिटिव्ह फॉर मोनोसॅक्राइड, म्हणजे डिफरेंशिएट होतं आपण ही ट्रायसॅक्राइड की मोनोसॅक्राइड. बारफोर्ड केली पॉझिटिव्ह आणि रेड इज मोनोसॅक्राइड. तर बारफोर्डचा टेस्ट काय करूया, आपण पहिल्यांदा आपण टेस्ट सोल्युशन घेतलं 2 ml प्लस त्याच्यामध्ये 2 ml बारफोर्ड रिएजंट आहे. ओके, इट गिव्स अँड बॉईल केलं, बॉईल केलं, इट गिव्स ब्रिक रेड प्रेसिपिटेशन ऍट द बॉटम. ओके, आपण ते टेस्ट ट्यूब मध्ये ऑब्झर्व करतोय. तर यामध्ये जे प्रेसिपिटेशन दिसतंय इट इज ब्रिक रेड. ब्रिक रेड म्हणजे कसं, विटकरी कलर म्हणतो ना आपण तो ब्रिक रेड. तर त्याचं कंपोजिशन, बारफोर्ड कंपोजिशन काय आहे, तर कॉपर सल्फेट सेम जो रिड्युसिंग शुगर मध्ये आपण दोघांच्या मध्ये पण बघितला काय आहे, कॉपर सल्फेट इट इज Cu2SO4. ओके, कॉपर सल्फेट आणि ऍसिटिक ऍसिड याच प्रिन्सिपल सेम बेनेडिक्ट सारखं आहे. बेनेडिक्ट सारखं काय म्हणतात ते बघा. आता यामध्ये आपण बेनेडिक्ट मध्ये अल्कली होतो बरोबर, इथं फक्त ऍसिड आहे, रिप्लेस काय केलंय, ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. आणि ऍसिडिक मीडियामध्ये फक्त मोनोसॅक्राइड रिएक्ट होतात कॉपर बरोबर. ओके, काय डिफरन्शिएट आहे बघा, फक्त केमिकल सेम आहे, क्यूप्रिक क्यूप्रिक तयार होणार आहे यामध्ये तो सेम आहे. आता यामध्ये काय होणार आहे, शुगर प्लस ऍसिडिक. ओके, हा डिहायड्रेट होणार, डिहायड्रेट होणार, त्या डिहायड्रेशनचा जो सॉल्ट तयार होणार आहे तो क्यूप्रिक बरोबर रिएक्ट होणार आहे आणि त्याच्यापासून क्यूपरस ऑक्साइड तयार होणार, क्यूपरस ऑक्साइड तयार होणार, इट गिव्स ब्रिक रेड कलर. प्रिन्सिपल कळालं याचं, यामध्ये कॉपर सल्फेटचं काम सेम, क्यूप्रिक आयन्स देईल. ओके, याला ऍसिडिक ऍसिडचं काम काय, इट इज मेंटेन ऍसिडिक मीडिया आणि त्याच्याबरोबर तो शुगर बरोबर रिएक्ट होतो आणि इंड्यूस डायहायड्रेटेड प्रोडक्ट, डायहायड्रेटेड प्रोडक्ट. आणि तो प्रोडक्ट
आपल्याला बॉइलिंग मध्ये डीकंपोज क्यूपरस ऑक्साइड तयार होतात. फक्त बेनेडिक्स आणि याच्यामध्ये चेंज काय, की बेनेडिक्स आणि फेलिक्स जे आहेत त्या अल्कली मीडिया मध्ये होतात, म्हणजे त्यामध्ये एनर्जी वापरलाय मेजर सोडियम कार्बोनेट वापरलाय. इट इज मेंटेन द अल्कली मीडिया. या फक्त बाथरूम मध्ये चेंज काय, इट इज मेंटेन ऍसिडिक मीडिया विथ द हेल्प ऑफ ऍसिडिक ऍसिड. त्याच्यामुळे रिएक्ट होणार आहे क्यूपरस ऑक्साइडचा रेड पीपीटी, रेड पीपीटी मिळणार आहे. ओके, तर आता आपण अनालिसिस करत होतो आहे मॉलिक्युलर टेस्ट केली. ओके, इट कन्फर्म झालं की इट इज कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर इट इज सोल्युबल. सोल्युबल आहे म्हणजे की इट इज रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर पासून रिड्युसिंग शुगरचे आपण दोन टेस्ट केले, बेनेडिक्स टेस्ट अँड फेलिक्स टेस्ट. इट गिव्ह द इन्फ्लुएन्स इज मोनोसॅक्राइड ऑर डायसॅक्राइड. डायसॅक्राइड नंतर आपण मोनोसॅक्राइड डायसॅक्राइड मध्ये डिफरेंशिएट करण्यासाठी बार फोर्स टेस्ट केली, आणि इकडे कन्फर्म झालं की इट गिव्ह पॉझिटिव्ह मीन्स इज प्रेझेंट अ मोनोसॅक्राइड. आता मोनोसॅक्राइड मध्ये दोन क्लासेस आहेत, कुठले कुठले, अल्डोज अँड कीटोजेस. डायल्डिहाइड इज फंक्शनल ग्रुप, इट इज अल्डोज शुगर, अँड कीटोन ग्रुप फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट, इट इज कीटोज शुगर. अल्डिहाइड मध्ये आपण एक्झाम्पल बघतो कुठलं, ग्लुकोज, आणि कीटोज मध्ये फ्रुक्टोज. तर आपलं आता शेवटी काय कन्फर्म होत आहे हे चेक करतो आपण सॅलिबिनॉक्स. ओके, तर सॅलिबिनॉक्स टेस्ट परफॉर्म करायची कशी ते बघूया. तर टेस्ट मध्ये काय काय आहे, 2.5 ml सॅलिबिनॉक्स रिएजेंट. ओके, सॅलिबिनॉक्स रिएजेंट, त्याच्यानंतर 5 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे आपण त्यामध्ये, आणि इट बॉइल्स फॉर 30 seconds. इट गिव्स रेड कलर, इट गिव्स रेड कलर. तर या कॉम्पोजिशन मध्ये काय काय आहे ते आपण चेक करून घ्या. सॅलिबिनॉक्स मध्ये HCl जे आपण टाकले ते शुगर बरोबर रिएक्ट होणार. ओके, आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, परफ्युराल. जो परफ्युराल कुठे तयार झाला होता, मॉलिस टेस्ट. सेम टेस्ट आहे, फक्त डिफरेंशिएट काय आहे ते मी सांगतो. ओके, इथं पण परफ्युराल तयार होतो, इथं आपण H2SO4 वापरलं. काय वापरलं होतं, मॉलिस टेस्ट मध्ये H2SO4 वापरलं. इथं आपण काय वापरतोय, HCl. ओके, आणि त्याच्यानंतर हा परफ्युराल जो आहे तो रिसॉर्सनॉल बरोबर कंडेन्सेट झाला. कंडेन्सेट झाला हेच आपण फिनॉल कुठला वापरलाय, पॉलिश मध्ये अल्फा नॅक्टॉल. अल्फा नॅक्टॉल वापरलाय, इथं काय वापरलं, रिसॉर्सिन, आणि त्याच्यापासून आपल्याला रेड कलर मिळणार. काय म्हणालं, HCl शुगर बरोबर रिएक्ट होणार, परफ्युराल तयार होणार, आणि परफ्युराल रिसॉर्सनॉल बरोबर कंडेन्सेट होऊन रेड कलर मिळणार. ओके, हा प्रिन्सिपल आहे, इट इज द सेम प्रिन्सिपल ऑफ जसं मॉरिशियस मध्ये आहे. इथं फक्त डिफरन्स काय आहे, HCl च्या ऐवजी HCl वापर, आणि इकडं अल्फा नॅक्टॉलच्या ऐवजी रिसॉर्सिन वापर. तर हा तो रेड कलर जो येतोय तो कसा येतो ते बघूया टेस्टिंग मध्ये. तर तो बरोबर वरचा जो पोर्शन आहे इट गिव्ह रेड कलर. तर त्याच्यानुसार आपल्याला आता समजलंय की इट इज फर्स्ट इट इज कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर रिड्युसिंग केलं, त्याच्यानंतर आपल्याला कळालं की इट इज मोनोसॅक्राइड. आणि मोनोसॅक्राइड मध्ये आपण डिफरेंशिएट केलं विथ द हेल्प ऑफ बारफोर्स टेस्ट. बारफोर्स टेस्ट मध्ये मोनोसॅक्राइड कन्फर्म झाला आपला. त्याच्यानंतर सॅलिबिनॉक्स टेस्ट केलं, सॅलिबिनॉक्स टेस्ट मध्ये आपल्याला कळालं की इट इज अ कीटो शुगर. म्हणजे काय कन्फर्म झालं, यामध्ये आपल्याला देणार काय, इट इज फ्रुक्टोज. आपण जे सॅम्पल आता केलं इट इज फ्रुक्टोज, आणि ग्लुकोजला पण सेम. इथपर्यंत मोनोसॅक्राइड पर्यंत तुम्ही सेम येणार, बारकोड पर्यंत तुम्ही सेम येणार की मॉलिस्टेस ग्लुकोज पॉझिटिव्ह देणार, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी आहेच, त्याच्यानंतर बेनेडिक्स फेलिक्स पॉझिटिव्ह देणार, त्याच्यानंतर बारकोड टेस्ट केली इट इज मोनोसॅक्राइड, ग्लुकोज इज मोनोसॅक्राइड. बट ज्यावेळेला आपण सॅलिबिनॉक्सला जाईल त्यावेळेला ग्लुकोज निगेटिव्ह टेस्ट आहे.
आपका एलडी इट इज अ टेस्ट फॉर कीटो शुगर एंड ग्लूकोज कंटेन एल्डिहाइड एल्डिहाइड असल्यामुळे इट इज शोस निगेटिव टेस्ट आणि ग्लूकोज आणि क्वालिटेटिव एनालिसिस झालं मोनोसॅक्राइड्स. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच.